आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. युवराज, तुझे आभार कसे आणि किती मानू हेच कळत नाहीये. खरंच तू जर वेळेवर आला नसतास तर काय झालं असतं काय माहित. खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पियू, बाबांना बोलो. हो अबुताई, आहे हा तुझा युवराज सुपर हिरो. अको, आमच्यावर ज्यावेळी हल्ला झाला ना त्यावेळी यानेच बसवलं आम्हाला. खरं हा कशाला आला इथे. मीच बोलवलंय बाबा त्याला. हॅलो सर, कशाला. हे बघ, आजपासून हा तुझा बॉडी गार्ड. माझा हो बॉडी गार्ड. हा हो. हे बघ, एक तर ह्या गोष्टींची मला गरज नाही आणि त्यातून हा नको ग. अरे पण का, मग इन्स्पेक्टर काकांनी सांगितलंय तुझ्या जीवाला धोका आहे. अगं काही ते मेनका काही करू शकणार नाही. डीसीपी सरांशी बोलणार आहे मी याबद्दल. काहीतरी उगाच उद्योग करू नकोस ग तू. हो ऐका ना, स्वतःच खरं करू नका, मुलीचं तरी ऐका. गौतम, तुला नसेल गरज वाटत पण आमच्यासाठी म्हणून तरी ठेव ना. अरे मी नाहीतर जेव्हा जेव्हा तू घराबाहेर जाशील तेव्हा आमच्या जीवाला घोर लागून जाईल. काय आता गावभर याला सोबत घेऊन हिंडू का मी कामाच्या इथे. हे बघ बाबा, मला मेनका वगैरे कोणी महत्वाची नाहीये. मला महत्वाचा तू आहेस, त्यामुळे मला बाकी काही माहिती नाही. तू माझं ऐकायचं. आणि बघितलंस ना, याने कुठली भारी फायटिंग केली. खूप स्ट्रॉंग घेतो. ए अगं, ए रस्त्यातल्या मारामारीचं एवढं मनावर नको घेऊस. तू काहीतरी उगस बाबा, तू माझं ऐकणार आहे बाकी मला काही. ए माझी आई बास, तू श्वास घ्यायला जरा थांबत जा, मध्ये बेशुद्ध पडशील नाही तर. ऐकणारस न ऐकून चालणार आहे का. घरात राहायचंय इथे मला. ठरलंय. ओके तिच्यासाठी. यांचं तू मनावर घेऊ नकोस हा प्लीज. हो. अरे तू उभा काय, बस ना. आपलंच घर समज. बस 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 बस. आता प्रिया म्हणालीच आहे आपलंच घर समज, त्यामुळे तू आता आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. हा हो मॅम. अरे आत्ताच मी म्हणाले ना, कुटुंबाचा एक भाग आहे. मग असं मॅम म्हणून कसं चालेल. अजिबात नाही. हा आई, ताई, मावशी, तुला जे हवं ते म्हण, पण मॅम म्हणायचं नाही. आणि मला मात्र तू शारदा म्हण. आजी, गंमत केली. आजीच म्हण रे. मग यांना छोटी मॅडम म्हणायला काही हरकत नाही ना. आणि त्या ज्या तिथे आहेत ना, त्यांना मोठी मॅडम म्हणेल मी.
आलायस तू इथे? कशाला आलायस? अरे तुझ्यासारखा इतका टॅलेंटेड मुलगा, स्टार्टअपची स्वप्न बघणारा मुलगा इथे बॉडीगार्डचं काम करणार आहे? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तू हसतोयस कशाला? कारण तू हे सगळं इतक्या मनापासून बोलतेस, मस्त ऐकत राहा असं वाटतंय. स्ट्रॉबेरी, आपलं काय ना काहीतरी कनेक्शन नक्की आहे. म्हणजे मी जे सांगते ते तू ऐकणार नाहीयेस? ऐकतोय ना, सगळं ऐकतोय. तू बोललेलं न बोललेलं सगळं ऐकतोय. हे बघ, तुलाही माहितीये की मी इथे कोणासाठी आलोय, पण आता परत तू हे ऐकून न ऐकल्यासारखं करणार, म्हणून मी परत एकदा स्वतःहून तुला सांगतोय की मी इथे फक्त तुझ्यासाठी आलोय. युवराज, मला हे अजिबात आवडलेलं नाही. स्ट्रॉबेरी, मी ना माझी सगळी म्हणजे सगळी स्वप्न पूर्ण करणार आणि मी त्याच मार्गावर आहे. युवराज प्लीज, प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा प्लीज. कशी आहेस बाळा? चांगली. अजी कोण आहेत या? वसुधा, तू इथे अशी अचानक? आता ज्यांनी ओळखायला हवं, ज्यांनी बोलवायला हवं घरी, त्यांची तर एकदम माळी मिळेल गुपची. गाऊन तिने बोलले हो. तुम्ही आणि आई कशा आहे? अप्पू, ही शुभदाची लहान बहीण. तुझी मावशी. मावशी, आई. नाहीतर
मावशी अधिक आई तू मला म्हण माई अहो तुम्ही अशा दारात काय उभे आहात या ना आत या प्लीज ये ना वसुधा ये बाळा अशी का उभारली अग चल यांची ओळख नाही करून दिली तुम्ही ही मंजिरी गौतमची बायको शुभदा गेल्यावर या दोघांचं लग्न झालं आणि ही प्रिया अर्पिताची लहान बहीण भारी की लय भारी पण आमच्या भाऊजींचं तर आमच्या शुभिताईवर लई प्रेम होत तरी पण तिची जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली नाही पण भाऊजी तुम्ही केलं ते एकदम बराबर केला नाही तर बघा ना आमची शुभिताई गेली ही एवढीशी पोर कुणी सांभाळलं असतो हो तिला खरं सांगू का तुम्हाला मी काही शुभदाताईंची जागा घ्यायला या घरात आले नाही उलट मी आले तीच अर्पिताची आई म्हणून वय ग वय लय मोठ्या मनाची आहे बघ तू आता बघ ही जन्माला आली आणि आमची शुभिताई गेली प्रयत्न काय थँक्यू अर्पिता खरंच सॉरी तुला मी तुझ्या आईच्या फोटो समोर दिवा लावायला फोर्स केला आणि वेगळंच काहीतरी घडून बसलं सॉरी बसला विश्वास मी जे काही सांगत होते त्यावर बघितलंस ना माझे बाबा माझा किती दुस्वास करतात किती तिरस्कार करतात मी त्यांचं मन कधीच जिंकू शकणार नाही हे बघ मला मान्य आहे की हे सगळं जरा कठीणच आहे पण मी प्रयत्न सोडणार नाही कधीतरी त्यांना रिअलाइज होईल की ते चुकतायत आणि मग ते तुला आशीर्वाद सुद्धा देतील शिवराज प्लीज तू ही अशी स्वप्न बघू नकोस प्लीज मी हात जोडते तुला कळतंय का तुझ्यासारखा हुशार मुलगा इथे असं बॉडीगार्डचं काम करणार तुझा वेळ वाया घालवतोयस मी हात जोडते तू जा इथून मी अजून किती वेळा सांगू तुला प्लीज तू जा प्लीज जाईन पण आता
अर्पिता मी इथे आलो होतो ना तेव्हा सोबत एक स्वप्न घेऊन आलो, एक दिवशी तुला माझ्या सोबत इथून घेऊन जाईल। पण सध्या ते माझं स्वप्न मी बाजूला ठेवतो, कारण माझं प्रेम आता महत्वाचं नाही, महत्वाचं आहे ते तुझ्या आयुष्यात तुझ्या बाबांचं प्रेम, आणि आता हेच माझं स्वप्न। नाही, त्यानंतर मी जाईन इथून। आणि मला सांग, तुला सुद्धा हेच हवंय ना की तुझे बाबा जो मुलगा निवडतील त्याच्याशीच तुला लग्न करायचंय? मग तसंच, मी इतका स्वार्थी नाहीये की तुला तुझ्या बाबांपासून वेगळं करून माझी वेगळी लाईफ सुरू करू। नाही नाही, नेव्हर। आतापर्यंत माझं प्रेम माझ्यासाठी महत्वाचं होत, पण आता आता युवराजची लव्ह स्टोरी थोड्या वेळेसाठी बाजूला राहिली होती, आता तुझी आणि तुझ्या बाबांची लव्ह स्टोरी। आणि मी करेन का सहन, एवढं काय त्यात, त्यांना कितीही बोलू दे माझ्यावर, कितीही राग करू दे, मी काय हे सगळं सोडून जात नसतो। बाबांना काय वाटतं की ते एकटेच हट्टी आहेत का? ते सुद्धा बघतील माझा हट्ट आता। बाय। अहो तुमची ती लाडकी भाची आणि तिचा दोस्त, अहो म्हणजे भाऊजींचा तो अंगरक्षक, हो दोघांना बोलताना ऐकलं म्या काहीतरी खुसूर पुसूर बोलत होती। हा आता नीट ऐकाय नाही आलं, पर तिच्यावर फोकस ठेवणं इम्पॉर्टंट आहे। पोरगी कंच्या तरी प्रॉब्लेम मध्ये हाय असं वाटलं। आता बंगला एकदम झाक आहे, मालकाकडे रगड पैसा दिसतोय। भुजंगराव, आपण काय ते मऊ बिछाण्यावर लोळाय आलोत का? मऊ बिछाणे नकोत, तिरडी तिरडी पाहिजेल। आता या घराच्या अंगणात फक्त तिरडी पाहिजेल। त्यावर निजलेले गौतम जागीरदार, गौतम मुळे मी काय काय भोगलंय ना माझं मला माहित। आता त्याला मसनात बघितल्याशिवाय ह्या डोळ्यांमधी झोप नाही। मागल्या 30 वर्षाचा माझ्या एक एक आसवाचा हिसाब त्याला द्यावाच लागल। आता त्याच्या सिंहासनावर बसणार आणि मोगच निवांत झोपणार। काय भुजंगा, कशी वाटते तयारी? एकदम बेस झाली बघा अक्का, आहे की नाही? वय वय, आणि बघ की प्रसादाचा सुवास कसा दरवळतोय की नाही? अहो खरंच की कसं बघा अक्का, देवाला बी निवद आवडेल बघा। हा देवाचं फक्त निमित्त रे भुजंगा, नवीच खायला काय माणसाला लागतच की मुख्य जेवण हवनाच असो नाही तर 13व्याचं। एक काय सगळं अचानक, सांगते सांगते समजा सांगते, मग तुमच्या आंघोळी झाल्यात ना? अगं पण ही सगळी तयारी कधी केलीस तू आणि ती एकटीने? एकटी
हे होतं की मदतीला आरतीसाठी उभं ये गोरी समद्यांना आरती दे हा अग बाळा आधी बाबांना आरती दे आईच सर्वात जास्ती प्रेम तुझ्या बाबांवर होत माहेर पण निसरली तुझ्या बाबांसाठी दीदी अप्पू
हे काय तुम्ही सगळं करून टाकलं आहो, आता तुम्ही बसा मी वाढते. नाही 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 नाही, आज म्या केलंय ना समज मग म्या तुम्हाला वाढणार, तुम्ही बसा. अजी बसा. अहो भाऊजी बस की बसा. आज की नाही बापले की ना असं एकत्र जेव्हा बसायचं असतं. एच मुंडे अगं तू नाही अर्पिता म्हणजे अर्पिताने पूजा केली ना, व तुम्हाला मदत करतीस. हा घे वाढाय घे प्रसादाचं जेवण आहे ना, हवन झाल्यानंतर समजा कुटुंबानी एकत्र जेवायला बसायचं असतं. अर्पिता कुठे राहिली आता? अप्पू मावशी बोलवते बघ. अगं अशी काय अवघडते, बापा शेजारी बसाय सांगते, वाघ शेजारी नाही. बैस की अगं बैस बैस. आमचं गावाकडनं रीत आहे, बाप लेख एकाच ताटात जेवाय बसतात, एकमेकांना घासबी भरवतात. पण आता काय शहराकडची रीतच वेगळी, म्हणून अशी वेगळी वेगळी पानं. ए अंगरक्षिका तू कुठे तिथे लांब उभा, ये इकडे ये. अहो नको मी कुठे. अरे ये परसदाचा असा अपमान करू नये, ये लवकर ये चल. गौतम सर जेवायला सुरुवात करी. अर्पिता आता बाबांना घास भरी. अगं भरीव ना. ए भुजंगा माझा फोन आण, एवढे छान क्षण टिपून घेतल, व्हिडिओ काढ लवकर लवकर जा. रेडी ठेव काय. अगं भरीव की अशीच रीत आहे तुझ्या आईच्या माहेरची. घे घे भरीव. Thank you.
भाऊजी आता तुम्ही भी अर्पिताला घास भरवा. अहो भाऊजी थांबले पोर भरवा की. तुला वाढलंच नाही वय थांब्या तुला वाढते. ए जेवा जेवा तू व्हिडिओ काढला ना. चला चला जेवा जेवा वाढ ग भाजी. अव काय अक्का अव आपण हित कंच्या कामासाठी आल तू ते काम राहिलं बाजूला आणि तुम्ही हित काय ते पूजा आणि हवन करत बसले. तू निस्त अंगाने वाढलीस दोस काय ना बेळकच बेळकच. शेवटचा पत्ता टाकायची येळ आत्ता आली. तुझ्या जागी माझी ताई असती ना तर तिनं पण असाच पाहुणचार केला असता ग. अगो खरच खरच कसं आभार मानू ना तुझ मला कळतच नाही. अहो नाही नाही आभार काय मानताय. नाही कस नाही कस माझ्या भाजीला तुझ्यासारखी आई मिळणं म्हणजे फक्त तिचं भाग्य नाही आमचं समध्यांच आहे. की नाही भाऊजी भाऊजी चुकलं ना खरंच चुकलं. अहो काय चुकलं असल मर्यादा वलांडली असल तर माफी करा ना. अहो ही आपली माणसं खूप वर्षांनी भेटली हो मला. नाही म्या मान्य करते हा म्या वाहवत गेले खरंच वाहवत गेले हो म्या. आपण माफी द्या ना. ताई आली हो सपनात माझ्या. तिच्या आग्रहा खातर म्या पूजा मांडली. चुकलं असेल तर खरंच माफी करा. भाऊजी अर्पिताला घेऊन गावी या ना. काय म्हणती समजा खोटं म्हणीस गावी या खरंच आमच्या गावी या. होय अव खरंच या आम्हाला बी जरा तुमच्या पाहुणचाराची संधी मिळू द्या. अव भाऊजी चुकलं ना अव खरंच चुकलं. अहो आम्ही पडलो गावाकडची लोक आम्हाला नाही कळलं ते तुमचं पळून मिळून जाणं. अख
खरच माफी द्या, चुकलं चुकलं. तुमचं आणि आमच्या ताईचं किती प्रेम होत नाही कळलं आम्हाला. माफी, एकदा गावाकडे या ना गावी. आमच्या गावी ना एक रीत आहे, आधी बातमी द्यावी तोरणाची आणि मग मरणाची. आल्या आल्या वाईट बातमी देऊ नाही, पण आता जाता जाता देत. मागल्या आठवड्यात आमच्या आईला हार्ट अटॅक आलता. हातरुणाला खिळून येत ती. म्हणले ते मोठ्या शहरात येऊ, मोठ्या डॉक्टरला दाखवू. आता मोठ्या डॉक्टरनी पण हात वर केले. अरे कमी दिसते तो आता तिच्याकडं. डोळे मिटण्यापूर्वी तिची एकच इच्छा आहे, आपल्या नातीला स्वतःच्या डोळ्यांनी बघता यावं आणि यांना एकदा भेटता यावं. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी तुम्ही समद्यांनी गावाकडे या. ऐकिन रे भुजंग, नक्की या. वाट बघते येते. येतो. राम राम. काय झालंय गौतम? वसुधा येऊन गेल्यापासून अस्वस्थ आहेस तू. खर तर आईंना बरं नाहीये हे सांगायला आल्या होत्या ना वसुधा ताई. उलट मला असं वाटत होत की जरा घरातलं वातावरण बदललं, पूजा झालीये तर छान वाटतंय. पण तुम्ही खूप अस्वस्थ आहात, बोला ना काहीतरी. बोलायचंय काय यात आणि बोलून होणार काय? जी एक गोष्ट बोलून दाखवली होती ती खरी ठरते ना. आणि म्हटलं होतच की मी वर्षाची सुरुवातच अशी झाली आहे म्हटल्यावर पुढे बट्ट्या बोळच होत राहणार. होतच आहे तस. आधी पियूच हे, आता ही पूजा, ते हवन आणि शुभीसाठी असलेल्या पूजेत माझ्या ऐवजी त्या मुलीला बसवलं जात. त्या मुलीला, त्या बाईच्या हट्टापायी हिच्या हातून मला प्रसाद खावा लागतो आणि मी काय करू शकलो यावर काहीही नाही. काय नाही म्हणजे यापुढे माझ्या आयुष्यात माझ्या बाबतीत जे जे काही वाईट घडणार आहे त्याची मी फक्त वाट बघत बसायची ना, दुसरं काय. गौतम, अरे पुरे ना. अरे का?
का असा विचार करतोयस तू? आपण वाईटाचा विचार केला तर वाईटच होत. तुला आठवत तू कॉलेजमध्ये असताना तुझ्या अभ्यासाच्या टेबल समोर तू एक वाक्य लिहून ठेवलं होतं, निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. आठवत? मग तूच का असा सतत निगेटिव्ह विचार करतोयस? अहो मी काय, प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू द्या प्लीज.